ओम शांति। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र तासगाव आणि या तासगावच्या कनेक्शन मध्ये असणार आमचं सावळस गाव आणि त्याचबरोबर रेग्युलर अभ्यास करणाऱ्या राजयोगाचा आणि सर्व स्टुडंट्सना टीचर बनून विषय शिकवणाऱ्या जिल्हा परिषद शाळेप्रमाणेच एक मराठी शाळा आहे आणि या शाळेमध्ये शिकवणाऱ्या आदरणीय ब्रह्माकुमारी राजयोगिनी सुनंदाबेनजी या ठिकाणी उपस्थित आहेत। सुनंदा पाटील मॅडमना मी जेव्हा सुरुवातीला पाहिलं त्यांना बघितल्यानंतरच मला एक एंजिल किंवा फरिश्ता असा अनुभवायला आला आणि अत्यंत नम्रचित मूर्ती सर्वांना प्रेमाने स्नेहाने आनंदाने सांभाळून घेऊन विशेष करून मुलांना पण राजयोगाचा अभ्यास शिकवून त्यांच्यामधली मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात। त्यांच्या मिस्टरांचं जेव्हा जाणं झालं प्रकाश भाई त्यांनी शरीर सोडलं त्यावेळेलासुद्धा मी त्यांची अवस्था बघितली। एक पिता परमात्माला मुलगा बनवून पती बनवून त्यांनी सर्व संबंध ईश्वराशी जोडले आणि खूप खुश राहतात आनंदी राहतात। पती गेल्याचं दुःख इतकं होतं त्यांना आणि त्यातनं कशा त्या सावरतील हा प्रश्न त्यांच्या आईला त्यांच्या बहिणीला विशेष होता। परंतु तेव्हाच आम्ही त्यांना 7 दिवसाचा कोर्स केला हे ज्ञान दिलं आणि त्यांनी स्वतःला सावरलं। जेव्हा आपला जीवनसाथी निघून जातो तेव्हा जीवनामध्ये येणारी जी मनामध्ये निर्माण होणारी पोकळी असते ती पोकळी भरून काढण्याचं विशेष काम परमात्मा स्वतः करत आहे आणि परमेश्वराला पिता बनवून त्याच्याकडून सुख शांतीचा त्या वर्षाही घेत आहे। आजचा दिवस हा महान भाग्याचा दिवस आहे की आदरणीय सुनंदाताई यांना त्या शिक्षिका आहेत डबल टीचर आहेत राजयोग शिक्षिका बनवून त्या मुली पण वाचून दाखवतात आणि शाळेतल्या मुलांना पण शिकवतात। तर आज त्यांना विशेष श्री साई समर्थ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्या निमित्तानं या ब्रह्माकुमारी विद्यालयाची शान मान अर्थातच उंचावलेली आहे आणि म्हणून विद्यालयाच्या मार्फत खूप खूप मी त्यांचं अभिनंदन करते। आणि त्यांचा सत्कार म्हणजे आमचा सत्कार आहे, आमच्या बहिणीचा सत्कार म्हणजे परमात्म्याचा सत्कार आहे आणि म्हणून या आजच्या सत्कार मूर्तीचा आपण बाबांच्या घरामध्ये पुन्हा फुलाची पाकळी देऊन आपण त्यांचाही सत्कार करूया। सर्वप्रथम मी त्यांना सदा विजयी भवचा हा आत्मस्मृतीचा तिलक देत आहे। त्यांनी ही पगडी घातलेली आहे तर ही जबाबदारीची आहे, जिम्मेवारी ज्याला म्हणतो आपण। त्याचबरोबर त्यांना मिळालेलं हे जे विशेष राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2021 आणि विशेष हे मिळालेलं प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचं खूप सुंदर आणि भाईजी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू, तुमचं खूप अभिनंदन आहे। अत्यंत सुंदर हे प्रमाणपत्र आदरणीय मॅडमना देण्यात आलेलं आहे आणि या फाउंडेशनचे पण आम्ही खूप खूप आभारी आहोत की त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव तुम्ही करत आहात आणि तुम्ही करता याचा अर्थ संपूर्ण जनमानसांच्यापर्यंत हे त्या आशीर्वाद पोहोचलेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत। त्याचबरोबर या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती तसंच राहू द्या आपल्या हातात, मी आपल्याला शुभ दीपावलीचा हा संदेश परमात्म्याच्या दरबारातून आपल्याला देत आहे। तर विशेष वरदान आहे आपल्याला, आप सदा रुहानी मौजों का अनुभव करणे वाले व मुंजणे वाले नाही, परमेश्वराचा साथ घेऊन तुम्ही हर कार्य करता त्यामुळे तुम्ही बिलकुल घाबरत नाही असं धरा आता आज करा। ओके, त्याचबरोबर हे सुंदर रुहानी पुष्प आहे गुलाब, नेहमी सांगतो इस गुलाब की तरह सदा खुश रहो आबाद रहो। फूल है गुलाब का खुशबू जरूर लेना,
और ये सत्कार का जरूर स्वीकार करना। ओम शांति। ओम शांति। वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया, हे सगळं तुमचंच आहे, तुमच्या कृपेनं मिळालेलं आहे आणि मला सगळ्या ह्या ईश्वरीय दरबारचा आशीर्वाद आहे बाबा। थँक्यू, परत एकदा शुक्रिया। आणि एक अनुभव असा मला सांगायचा आहे की मला ही जी प्रेम हा जो सत्कार मिळालेला आहे त्याच्या अगोदर एक 15 दिवस मला ही अखंड प्रेम दिसली होती योगामध्ये, आणि त्या योगा फक्त मला काय वाटलं काय नेमकं बाबा सांगतायत हेच मला समजणार। मग त्याचं कोवडं मला हा सत्कार केल्यानंतर कळलं, पण ही प्रेम मला अशीच दिसली होती पण कोरी दिसली होती, ह्यात बाबाने काय लिहिलंय हे मला काही समजलेलं नाही। त्यामुळे बाबाने मला एक 15 दिवस अगोदरच हा संकेत दिला होता पण समजलं नाही मला नेमकं काय पत्र आहे। मी आईला बोलले, आई मला योगात पत्र दिसलंय पण काय बाबांचा संकेत आहे ते काही मला कळलेलं नाही, पण हा संकेत होता हे मला हे प्रेम बघितल्या बघितल्या बाबांची म्हटलं कला। तर आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आणि वाढलेली आहे आणि ही जबाबदारी आणखीन त्या पेरून धरतील अशी एक शुभेच्छा व्यक्त करते। हॅपी दिवाळी, आणि हॅपी दिवाळीची स्वीट टोडी मुख मिठा करना हमारा रिवाज है। ओम शांती। थँक्यू बहिणजी, तुम्ही कायमच माझं प्रेरणास्थान आहात। आज विशेष आपल्याकडे बाबांच्या दरबारामध्ये तासगावमध्ये मॅडम आलेले आहेत आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे। माझा प्रेरणा स्तोत्र वैशाली बहिणजी, सतत माझ्या डोळ्यासमोर ती मूर्ती असते, त्या माझ्या देवी आहेत, दैवी परिवार आहे माझा, ब्राह्मण परिवार आहे, बाबांचे बच्चे आम्ही सर्वजण आहोत, हे आम्ही बाबांची आन बान शान वा बाबा वा शुक्रिया बाबा शुक्रिया। ओम शांती। ओम शांती। ओम शांती बहन जी, तुम्हाला पण हॅप्पी दिवाळी। हॅप्पी दिवाळी। ओम शांती। सारिका बहन जी, हॅप्पी दिवाळी। ओम शांती। हॅप्पी दिवाळी। हॅप्पी दिवाळी। धन्यवाद सर्वांचे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। ओम शांती। ओम शांती।